नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. परंतु या चॅप्टरचा स्टडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीचा जो बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ आहे तो आधी बघा, त्याच्यामध्ये आपला बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणि मगच प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटचे व्हिडिओज बघा. मित्रांनो, कोरोनाशी लढा देत लढा देताना माझा विद्यार्थी घरी सुरक्षित राहून लढा देतो आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मित्रांनो, शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत विद्यार्थी मित्रांचा पालकांचा आपल्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे, म्हणूनच मला नवीन नवीन व्हिडिओज तयार करण्याची प्रेरणा मिळत आहे. मित्रांनो, तुमच्या सबस्क्राईब करण्याचा स्पीड, व्ह्यूज आणि वॉचिंग टाइम याचा दररोजचा वाढता प्रतिसाद पाहून आपण नवनवीन व्हिडिओज तयार करत आहोत. खऱ्या अर्थानं त्याच वेळेस वाटतं की ज्या वेळेस आपले सबस्क्रायबर दररोज वाढत आहेत म्हणजे आपण यूट्यूबवर ऑनलाईन लेक्चर घेऊ शकणार या दिशेनं आपले पाऊल पुढे पडत आहेत याचाही मला मनस्वी आनंद आहे. मित्रांनो, या चॅप्टरचा अभ्यास करताना बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ आधी बघा आणि मगच सुरुवात करा. आणि हे सर्व करत असताना आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं शिक्षणाची सवय करून घ्यायची आहे. COVID-19 रूपानं हे एक संकट जरी चालून आलेलं आहे परंतु त्याला संधी समजून आपलं काम आपल्याला करायचं आहे. यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओजना नवनवीन व्हिडिओजना पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा बेस ट्रिगोनॉमेट्री या टॉपिकवरचे मार्क्स जर आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये मिळवायचे असतील तर आजच्या व्हिडिओ मधला बेस आपण नीट समजून घेतला पाहिजे आणि तो निश्चितपणे तुम्हाला समजेल. जोपर्यंत समजतो तोपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आणि एक स्टेज अशी आली पाहिजे की तुम्ही सुद्धा मी जसं लिहित आहे या टेबलवर त्या पद्धतीनं तुम्हाला हा टेबल फिल करता आला पाहिजे, तेव्हा समजायचं की तुमचा बेस एकदम क्लिअर झाला. एकदम सोपं आहे, नीट लक्षात घ्या. सगळ्यांना राईट अँगल ट्रँगल माहीत आहे. या राईट अँगल ट्रँगलमध्ये हा 90 डिग्रीचा अँगल, याची अपोजिट साईड हायपोटेनियस. एक कोणता पण अँगल आपण या राईट अँगल ट्रँगलमधला कन्सिडर करू, सी किंवा ए. मी सीला थीटा कन्सिडर केला. जर हा थीटा आहे तर हा 90 मायनस थीटा, कारण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रँगल, सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180. हा 90 आहे म्हणजे या दोघांची सम 90 आहे. मग जर हा थीटा आहे तर हा 90 मायनस थीटा आहे. ओके, मग आपण थीटा याला कन्सिडर केला. मग ही थीटा आहे, हा अँगल सी थीटा आहे, तर त्याची अपोजिट साईड ए बी, ॲडजसंट साईड थीटाची बी सी, आणि हायपोटेनियस द साईड अपोजिट टू राईट अँगल इज हायपोटेनियस. हे सगळ्यांना माहीत आहे. मग यानंतर आपण या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल आला की आपण पायथागोरसचा थेरम वापरतो. मग लिहिणार आपण बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. काय करणार पायथागोरस थेरममध्ये? बघा या ठिकाणी ए सी स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर.
बरोबर। मग आपल्याला या ठिकाणी या पायथागोरसच्या थेरमचा वापर करून ह्या ट्रिगनोमेट्रिक आयडेंटिटी सॉल्व करता येतात। मग कशा सॉल्व करता येतात, त्याआधी आपण काय पाहणार, त्याआधी आपण साईन थिटाचं रिलेशन लक्षात ठेवायचं आहे। काय आहे साईन थिटाचं रिलेशन लक्षात घ्या, साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ थिटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस, असा त्याचा फॉर्म्युला आहे। मग आपण या ठिकाणी साईन थिटा इज इक्वल टू, इन शॉर्ट लिहूया, अपोजिट साईड ऑफ थिटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस। मग मला सांगा अपोजिट साईड कोणती आहे थिटाची, ए बी। मग इथं लिहिणार आपण ए बी अपॉन हायपोटेनियस आहे ए सी। त्यानंतर कॉस थिटा, कॉस थिटाची पण कशी लक्षात ठेवणार, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड ऑफ थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड ऑफ थिटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस। बस तीच किंमत आपण या ठिकाणी लिहिणार, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड ऑफ थिटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस। आता फिगर मध्ये थिटाची ॲडजसंट साईड, हा थिटा, थिटाची ही ॲडजसंट साईड बी सी। मग आपण या ठिकाणी लिहिणार बी सी अपॉन हायपोटेनियस ए सी। बस या दोन व्हॅल्यूज आपल्याला समजल्या की आता टॅन थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू लक्षात ठेवा साईन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे यांचा दोघांचा रेशो, म्हणजेच काय, अपोजिट साईड ऑफ थिटा, अपोजिट साईड ऑफ थिटा डिवाइडेड बाय ॲडजसंट साईड ऑफ थिटा। आणि मग अपोजिट साईड ऑफ थिटा आहे आपल्याकडे ए बी आणि ॲडजसंट साईड आहे आपल्याकडे बी सी, ही गोष्ट नीट लक्षात घ्या। लागल्या सर याला आपण ब्लॅक लेटरने लिहू, ब्लॅक इंकने लिहूया ॲडजसंट साईड। क्लिअर झाला, टॅन थिटाचाच रेसिप्रोकल कॉट थिटा आहे, कॉट थिटाचाच रेसिप्रोकल टॅन थिटा आहे, म्हणजेच कॉट्स थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साईन थिटा, म्हणजेच याचा रेसिप्रोकल, ही ॲडजसंट ब्लॅक आहे, डिनॉमिनेटर आहे तो न्युमरेटर होऊन जाईल आणि जो न्युमरेटर आहे तो डिनॉमिनेटर, ओके। मग ह्या ठिकाणी पण आपलं आता बदललं की हा ए बी डिनॉमिनेटरला येणार आणि हा जो डिनॉमिनेटरचा बी सी आहे तो न्यूमरेटरला चालला जाणार, ओके। त्यानंतर सेक थिटा, सेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा, ओके। मग कसं लिहिणार, सेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा, वन अपॉन कॉस थिटा म्हणजेच ही साईड हायपोटेनियस रेसिप्रोकल आहे, सेक थिटाचा कॉस थिटा, कॉस थिटाचा रेसिप्रोकल सेक थिटा, म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो वन अपॉन सेक थिटा, दीज आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर, ओके। मग या ठिकाणी कॉस जो आहे हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, म्हणजे हायपोटेनियस वरती जाईल आणि त्याचा न्यूमरेटर ॲडजसंट हा खाली येईल, म्हणजेच थोडक्यात ए सी वरती जाईल आणि बी सी खाली येईल। आता त्याच पद्धतीनं या ठिकाणी कोसेक थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ साईन थिटा, म्हणजेच कोसेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन साईन थिटा, आणि मग या ठिकाणी लिहायचं असेल तर कोसेक साईन थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा। बघा फर्स्ट सी उलट सुलट बघा असं लक्षात ठेवायचं आहे, सेकंड सेकंड लास्ट अँड मिडल पेअर, फर्स्ट इज द रेसिप्रोकल ऑफ लास्ट, लास्ट इज द रेसिप्रोकल ऑफ फर्स्ट, म्हणजेच वन अपॉन कोसेक थिटा, या गोष्टी लक्षात घ्या। म्हणजेच या ठिकाणी कोसेक साईन आहे, कोसेकचा रेसिप्रोकल साईन आहे, म्हणजेच ए सी
वरती जाणार आणि ए बी खाली येणार आणि या ठिकाणी हायपोटेनियस हा डिनॉमिनेटर वरती जाणार आणि हा न्यूमरेटर त्याचा खाली येणार. इतकं सोपं आहे मित्रांनो. आता याच कॉन्सेप्टचा वापर आपण या ठिकाणी करूया म्हणजे आपल्याला ट्रिगनोमेट्रिक आयडेंटिटीज लिहिता येतील. काय करणार आपण, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता आपल्याकडे ए बी अपॉन ए सी आहे, मग इथं स्क्वेअर आहे, मग आपण काम करू डिवाइड बाय ए सी स्क्वेअर ऑन बोथ साइड टू ईच टर्म. आता नीट लक्ष द्या, हा झाला वन इज इक्वल टू, हा याला मी असं मांडू शकतो ए बी अपॉन ए सी प्लस या बी सी स्क्वेअरला मी असं मांडू शकतो बी सी अपॉन ए सी आणि वन इज इक्वल टू या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. बघा ए बी अपॉन ए सी आहे, बघा ए बी अपॉन ए सी कोणाची व्हॅल्यू साईनची म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस बी सी अपॉन ए सीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा बी सी अपॉन ए सी कॉस थीटा कॉस थीटा आणि हा आपला स्क्वेअर म्हणजे वन इज इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. दॅट इज मी याला असं मांडू शकतो साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. बघा मित्रांनो या ठिकाणी ही पहिली ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला अशा पद्धतीनं आणता येईल साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. याच आयडेंटिटीचा वापर करून आपल्याला दोन नंबरची आयडेंटिटी आणता येईल. काय करणार, डिवाइड बाय साईन स्क्वेअर, डिवाइड बाय साईन स्क्वेअर थीटा ऑन बोथ साईड टू ईच टर्म. मग बघा आता साईन स्क्वेअर गेट कॅन्सल, इथं आला वन प्लस कॉस अपॉन साईन. बघा इथं कॉस अपॉन साईन म्हणजेच कॉट, इथं येईल कॉट स्क्वेअर थीटा. वन अपॉन साईन, बघा वन अपॉन साईन कोसेक्स कोसेक स्क्वेअर थीटा आला लक्षात. यालाच मी असं लिहू शकतो हे बघा वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर थीटा. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी ही सेकंड ट्रिक थर्ड ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी आणता आली. यानंतर याच फर्स्ट आयडेंटिटीचा वापर करून वन इज इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. याच आयडेंटिटीचा वापर करून आपण डिवाइड बाय साईन स्क्वेअर केला, आता डिवाइड बाय कॉस स्क्वेअर करू. आपण डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थीटा ऑन बोथ साईड टू ईच टर्म. मग चला वन अपॉन कॉस, बघा वन अपॉन कॉस म्हणजे सेक सेक आणि त्याचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू साईन अपॉन कॉसला. बघा साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन टॅन आणि त्याचा प्रत्येकाचा स्क्वेअर आहे प्लस कॉस स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा प्लस वन. याला मी प्रॉपरली असं मांडू शकतो वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मी ट्रान्सफर केलं, याला प्रॉपरली मांडलं, वन पुढे लिहिला टॅन स्क्वेअर मागे लिहिला आणि ही पूर्ण टर्म उचलली आणि एल एच एसला घेऊन आलो. आर एल एच एसची टर्म आर एच एसला घेऊन आलो. बघा वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. बघा ह्या ठिकाणी ही पण आयडेंटिटी आपण घेऊन आलो. इतकं सोपं आहे मित्रांनो. तुम्ही जर नीट लक्ष दिलं आणि अशा पद्धतीनं या ट्रिगनॉमेट्रीला जर नीट समजून घेतलं तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतात याचा मला विश्वास आहे. मित्रांनो आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत.
सुस्वागतम सुस्वागतम मित्रांनो, मी आजचा जो प्रयोग केला या प्रयोगामध्ये तुम्ही निरीक्षण केलं का? तर या प्रयोगामध्ये मी असं काम केलं की मी तुमच्याशी बोलत नव्हतो. मग काय तुम्हाला हे गणित एवढं आवडत होतं का? अजिबात नाही. मला माहीत आहे ज्या वेळेस तुम्ही मी तुमच्याशी बोललो नाही तुम्हाला फारसं आवडलं नाही, त्याच पद्धतीनं तुम्ही जर माझ्याशी बोलले नाहीत तर मला पण आवडत नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करून दिलं. तर म्हणून तुम्ही कमेंट्स करणं गरजेचं आहे हे मला सांगायचं आहे. आलं की नाही मीनाक्षी लक्षात? मीनाक्षी पद्मोर, हार्दिक मोरे, कुणाल सोनवणे, प्रसाद शिंदे, बाळासाहेब गेंड, ऋषिकेश जाधव, साक्षी पाटील, कल्याणी रामराजे, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वरी नन्नवरे, खरं आहे की खोटं आहे, आकाश कवठेकर, काय सर ब्लॅकबोर्ड दिसे ना? ओके. तर मित्रांनो, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कमेंट्स करा. तुमची कमेंट्स आली म्हणजे मला लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला काहीतरी कळत आहे असं समजेल, अन्यथा काही फायदा नाही. बघा, मी सुरुवातीला तुमच्याशी बोलत नव्हतो, तर तुम्हाला मी माझा अपलोड केलेला व्हिडिओ तुमच्या समोर सादर केला, मग तुम्हाला एवढा इंटरेस्टिंग वाटत होता का? नाही ना? तर मग म्हणूनच सांगतो कमेंट्स करणं केवढं गरजेचं आहे. करणार ना मग कमेंट्स? तर मग चला मित्रांनो, आता तुम्हाला मी बेस शिकवतो आहे. ट्रिगोनॉमेट्रीचा बेस एकदम सोपा आहे. काय आहे मित्रांनो ट्रिगोनॉमेट्रीच्या बेसमध्ये, लक्षात घ्या. साईन थीटा, साईन कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तर तुम्हाला ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. कोणती? प्रत्येकाजवळ थीटा आहे हे तुम्हाला माहीत आहे, आणि हा थीटा पण कसा लक्षात ठेवायचा मी ते तुम्हाला सांगतो. आधी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला सर्वप्रथम राईट अँगल ट्रँगलची फिगर ठेवायची आहे. या ठिकाणी हा जो अँगल बेसला आहे मित्रांनो, दिसतो आहे तुम्हाला, हा हा 90 डिग्रीचा अँगल. ओके, सपोज नाव देऊ आपण याला ए बी सी. ओके, मीनाक्षी पद्मोर, आकाश कवठेकर, हार्दिक मोरे, कुणाल सोनवणे, प्लीज कमेंट्स करायची आहे मित्रांनो. अपेक्षा करतो माझ्या मित्रांना, ए सी ही हायपोटेनियस आहे. ओके, तर मग मित्रांनो आपण काय करणार ह्या ठिकाणी. साईन थीटा मी तुम्हाला सांगितलेला आहे. काय आहे साईन थीटा, कोण सांगू शकणार मला? साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थीटा, अपोजिट साइड ऑफ थीटा डिवाइडेड बाय हाइपोटेनियस. इज इट अंडरस्टँड माय डियर फ्रेंड्स? त्याच पद्धतीनं आपल्याला मित्रांनो कॉस थीटा पण सांगता येईल. काय सांगणार कॉस थीटाची व्हॅल्यू? आकाश कवठेकर, बहुत बढिया, अशा पद्धतीनं कमेंट्स हवी असते मला. ॲडजसंट साईड ऑफ थीटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस. समजत आहे मित्रांनो? ओके, आणि टॅन थीटा मी तुम्हाला सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे टॅन थीटा, सांगता येईल?
साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय मित्रांनो, सांगा बर। तर टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा। मग आता हे दोन्ही डिवाइड झाले म्हणजे हायपोटेनियस कॅन्सल होईल, बरोबर, म्हणजे न्यूमरेटर राहील आपला अपो ऑफ थीटा डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा, ऍडजसंट साइड ऑफ थीटा। ओके मीनाक्षी पद्मोर, व्हेरी गुड। जॉमेट्रीचा धडा कोणता सुरू आकाश कर्णावट? बेटा जॉमेट्री ट्रिगोनॉमेट्री सुरू आहे। राईट अँगल ट्रँगल दिसला रे दिसला, ट्रिगोनॉमेट्री नॉमेट्री आपल्याला आठवायला पाहिजे। ट्री ट्राय मीन्स थ्री, गुणा मीन्स साईड्स, आणि मेट्री मीन्स मेजरमेंट। ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लक्षात येत आहे? चला मग, कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ, सांगता येईल, कॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन, म्हणजे ऍडजसंट साइड डिनॉमिनेटरला आहे ती न्यूमरेटरला जाईल। ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवाइडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा, सेक थीटा। मित्रांनो या ठिकाणी काय करता येईल बरं, तुम्हाला सांगितलेलं आहे मी ट्रिपल सी चा फॉर्म्युला लक्षात ठेवायला। मित्रांनो काय आहे ज्योमेट्रीचा कोणता धडा सांगितला ना बेटा आकाश? फर्स्ट इज द रेसिप्रोकल ऑफ लास्ट, सेकंड इज द रेसिप्रोकल ऑफ सेकंड लास्ट, अँड दिस इज द मिडल पेअर। समजतंय मित्रांनो? बहुत बढिया। मग चला आता सेक थीटा कोणाचा रेसिप्रोकल आहे बघा, इथं कॉस थीटा दिसतो आहे का मित्रांनो? कॉस थीटा पक्का? मग चला आता काय होणार, या कॉस थीटाचा रेसिप्रोकल आपल्याला मांडायचा आहे, यांचं नातं लक्षात ठेवायचं आहे। सेक थीटा आणि कॉस थीटा हे रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे, म्हणजेच काय मित्रांनो, हायपोटेनियस वरती जाईल डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा। ओके डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा। चला मग आता, व्हेरी गुड, थँक्यू आकाश मीनाक्षी। ओके ओके चला, कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ, सांगा बरं तुम्ही, तुमच्या समोर आहे इथं कोसेक हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, कोण सांगू शकेल मला कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे? जर तुम्हाला एरो या ठिकाणी समजले असतील तर तुम्ही मला पटकन सांगणार कोणाचा रेसिप्रोकल आहे कोसेक। कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ फर्स्ट, फर्स्ट इज द रेसिप्रोकल ऑफ लास्ट, अँड लास्ट इज द रेसिप्रोकल ऑफ फर्स्ट। ही पेअर लक्षात ठेवायची आहे, म्हणजे हायपोटेनियस वरती जाईल डिवाइडेड बाय अपोजिट साइड ऑफ थीटा। ओके बहुत बढ़िया आकाश कवठेकर, मीनाक्षी बहुत बढ़िया बेटा, अशा पद्धतीन कुणाल सोनवणे, हार्दिक मोरे, प्रसाद शिंदे, बाळासाहेब गेंडे, ओके साक्षी पाटील, कल्याणी रामराजे, एकदा शब्द सुमनांनी स्वागत करतो। आता याच रिलेशनला मित्रांनो मला अपोजिट साइड ऑफ थीटा, आता बघा मी जर समजा याला थीटा कन्सिडर केला तर ही त्याची अपोजिट साइड आहे,
अपोजिट साइड ऑफ थीटा आणि बी सी ही त्याची थीटाची ॲडजसंट साइड आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. बरोबर? तर मग चला बरं, आता कोणाला ह्या ठिकाणी रिलेशन मांडता येतं त्याचं ऑब्झर्वेशन करूया. चला मग मित्रांनो, काय करणार सांगा पाहू. अपोजिट साइड कोणती आहे? ए बी अपॉन हायपोटेनियस आहे. एम आय राइट? बहुत बढ़िया मीनाक्षी पद्मोर, बहुत बढ़िया बेटा. आता तुम्हाला या ठिकाणी कॉस थीटाची ऍडजसंट साइड सांगा, कोणती आहे ऍडजसंट साइड? प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ऍडजसंट साइड आहे बी सी अपॉन हायपोटेनियस आहे ए सी. तेच काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कोणाजवळ? टॅन थीटा जवळ. टॅन थीटा अपोजिट साइड आहे आपली ए बी अपॉन ऍडजसंट साइड आहे आपली बी सी. इज इट अंडरस्टँड? चला मग आता पुढचं. क्वाड थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा. मग टॅन थीटा हा बी सी न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचा जो ए बी आहे हा डिनॉमिनेटरला येईल. हायपोटेनियस सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस, म्हणजे याचा रेसिप्रोकल होऊन जाईल, उलटा होऊन जाईल. डिनॉमिनेटरचा ए सी वरती जाईल आणि वरचा जो बी सी आहे न्यूमरेटरचा तो डिनॉमिनेटरला येईल. सेम कॉन्सेप्ट वापरणार मुकेश पाटील, साक्षी पाटील, बहुत बढ़िया. कृष्णा, मीनाक्षी पद्मोर, थैंक यू बेटा. मीनाक्षी, थैंक यू. साक्षी, कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन, ए सी वरती जाईल, ए बी खाली येईल. इज इट अंडरस्टैंड? तो चलो दोस्तों, अभी मैं आपको ट्रिगोनोमेट्रिक आइडेंटिटीज पढ़ाना चाहता हूं इस टेबल के अनुसार. तर काय आहे या टेबलवर बघा मित्रांनो, पायथागोरसचा थेरम आपल्याला सगळ्या मित्रांना माहित आहे. कोण सांगेल मला पायथागोरसचा थेरम? सांगता येईल तुम्हाला प्लीज. पायथागोरसचा थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस, मी डायरेक्ट लिहितो या ठिकाणी. ओके सर, हा व्हिडिओ अपलोड करणार आहात आकाश कवठेकर का बेटा? समजत नाहीये का? हा तर तुम्ही, तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला हा अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. म्हणून सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो. ह्या दोन गोष्टी केल्यावर, बेल आयकॉनवर क्लिक केल्यावर आणि ऑल बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला या सगळ्या नोटिफिकेशन्स मिळतील. ओके, म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की आपण बेल आयकॉनवर पण क्लिक करायचं आहे. ओके, असं आहे पायथागोरसचा हायपोटेनियस आहे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, तर आता काय करणार दोस्तो? आपल्याला ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज मिळवायची आहे. तर डिवाइड बाय ए सी स्क्वेअर, हा जो हायपोटेनियस आहे ना, तर डिवाइड बाय ए सी स्क्वेअर ऑन बोथ साइड टू ईच टर्म. केलं मित्रांनो? मग ए सी स्क्वेअर अपॉन ए सी स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे वन राहील. वन इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी ची व्हॅल्यू बघा बरं, तुम्हाला दिसत आहे का? हे बघा, ए बी अपॉन ए सी दिसला, हा दिसला मित्रांनो ए बी अपॉन ए सी म्हणजे साइन थीटा. लक्षात आलं का मित्रांनो? मग या ठिकाणी मी लिहिणार साइन, हा स्क्वेअर आहे म्हणून साइन स्क्वेअर थीटा. बी सी अपॉन ए सी ला बघा, इथं दिसला हा बी सी अपॉन ए सी म्हणजे कॉस थीटा. बी सी अपॉन ए सी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, कारण इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे. समजत आहे मित्र? ओके, आकाश कर कावठेकर, समजत आहे मित्राला, पाठवायचे आहे. थँक्यू बेटा.
तर याचे बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ तयार आहेत, ते व्हिडिओ तुम्ही आपल्या बिलाने सरांची लिंक शेअर करायची, यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करायची, त्याला त्या ठिकाणी सगळे व्हिडिओज दिसतील. ओके, मॅथ सेकंडचे सगळे व्हिडिओज आपले अपलोड आहेत, मॅथ फर्स्टचे लाईव्ह सेशनचे सगळे अपलोड आहेत, मॅथ फर्स्टचे लाईव्ह सेशनचे आहेत आणि मॅथ सेकंडचे सगळे हे व्हिडिओज अतिशय सुंदर पद्धतीनं अपलोड आहेत. हा लाईव्ह सेशन नाही आहे आपला, हा इथं लाईव्ह सेशनचं केलेला आहे. ओके, थँक्यू. लाईक सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आता बघा, आपल्याला या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी मिळाली. दॅट इज मी इला असे लिहू शकतो की नाही? दॅट इज मी असं लिहू शकतो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, आता चालू झाले का सोनाली सोनवणे? नाही बेटा, आपली डेली 7 वाजेची वेळ असते. डेली 7 वाजता PM म्हणजे रात्री 7 वाजता आपलं लाईव्ह सेशन असतं, डेली लाईव्ह सेशन असतं. ओके, लक्षात आलं बेटा सोनाली? मुकेश पाटील, दॅट इज साक्षी पाटील, मीनाक्षी पद्मोर, थँक्यू बेटा. तर मग आता तुम्हाला एक आयडेंटिटी मी प्रूव्ह करून दाखवली. ओके मीनाक्षी पद्मोर, बहुत बढिया. आता मी तुम्हाला दुसरी आयडेंटिटी प्रूव्ह करून दाखवतो. माझ्या एक मित्रांना एक आयडेंटिटी, याच आयडेंटिटीचा वापर करून दुसरी आयडेंटिटी काय करणार बेटा मी? याच आयडेंटिटीला डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा ऑन बोथ साइड टू ईच टर्म. ओके, साइन स्क्वेअर गेट कॅन्सल म्हणजे 1 आहे. 1 प्लस कॉस अपॉन साइन, बघा हा सा टॅन आहे ना मित्रांनो, टॅन आहे साइन अपॉन कॉस, आणि कॉट आहे कॉस अपॉन साइन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग कॉस अपॉन साइन आहे म्हणजेच कॉट स्क्वेअर, स्क्वेअर आहे म्हणून कॉट स्क्वेअर थीटा 1/sin. तुम्हाला सांगितलं साइन इज द रेसिप्रोकल ऑफ कोसेक, म्हणजे या ठिकाणी 1/sin थीटा आहे मित्रांनो, आणि 1/sin इथं स्क्वेअर आहे. 1/sin स्क्वेअर थीटा इज नथिंग बट कोसेक स्क्वेअर थीटा. कळतंय मित्रांनो? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, फॉर्म्युला लिहून द्या ना. ओके, तर मग चला फॉर्म्युला आता कसा आला मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, कसं आलं हे मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा फॉर्म्युली सांगतो. आयडेंटिटीज तुम्ही कधीही विसरणार नाहीत मित्रांनो, कधीही विसरणार नाहीत. रट्टा मारायची गरज नाही, पाठांतराची गरज नाही, तर आपल्याला काही टेक्निक लक्षात ठेवायच्या असतात. काय टेक्निक आहे? एक नंबरचा तुमचा लर्न झाला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ओके, ही एक ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी तुमची लर्न झाली. ओके, एक नंबर, बहुत बढिया. आता दुसरी आयडेंटिटी याच आयडेंटिटी पासून जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण काय करणार मित्रांनो? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, याचाच वापर करणार. रामराजे चव्हाण सर, प्रकाश, थँक्यू प्रकाश राम चव्हाण, बहुत बढिया बेटा. डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा ऑन बोथ साइड टू ईच टर्म. क्लिअर झाला मुद्दा? न्यूमरेटरचा साइन स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा साइन स्क्वेअर, गेट कॅन्सल म्हणजे 1 आला. प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा, बघा कॉस अपॉन साइन इथे दिसत आहे तुम्हाला, त्याची व्हॅल्यू आहे कॉट, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल 1/sin दिसतोय तुम्हाला, इथं बघायचं आहे माझ्या मित्रांनी. 1/sin इज नथिंग बट कोसेक, म्हणजेच कोसेक स्क्वेअर थीटा.
ऍक्च्युअली आपण या ठिकाणी लिहिणार, दॅट इज करून काय लिहिणार मित्रांनो, 1 + cot² θ = cosec² θ. मिळाली दुसरी आयडेंटिटी. तर थँक यू मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला दुसरी ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी राईट करता येईल. काय आली ती दुसरी ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी सांगता येईल तुम्हाला? पटकन सांगायचं आहे मला, 1 + cot² θ = cosec² θ ही दुसरी ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. आता तिसरी कशी काढणार? डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा केला ना मित्रांनो, मग आता डिवाइड बाय कॉस स्क्वेअर करायचा. आपली पहिली आयडेंटिटी ऍज इट इज लिहायची, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आधी डिवाइड बाय साइन स्क्वेअर केला दुसरीला, आता डिवाइड बाय काय करणार? कॉस स्क्वेअर थीटा. समजता आहे? ओके, चला मग आता डिवाइड बाय कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे इथं बघा, साइन अपॉन कॉस. इथं लक्ष द्यायचं आहे, दिसत आहे माझ्या एरो कडे इकडं बॉक्स कडे दिसत आहे का? तर साइन अपॉन कॉस इज नथिंग बट टॅन. मग इथे येईल आपला टॅन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 म्हणजे 1 येईल. 1 अपॉन कॉस, आता बघा हा कॉस दिसतो आहे तुम्हाला, त्याचं रिलेशन आहे सेक जवळ, म्हणजे सेक आणि कॉस हे रेसिप्रोकल आहेत, म्हणजे 1 अपॉन कॉस मित्रांनो. 1 अपॉन कॉस इज नथिंग बट सेक. मग मी इथं लिहिणार सेक, इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी एक आयडेंटिटी मिळाली. सर खाली लिहू नका, दिसत नाही आहे. ओके, खाली लिहित नाही, इकडे लक्ष द्या मग. आता दॅट इज करून मी असं लिहू शकतो, 1 + tan² θ = sec² θ. इज इट अंडरस्टँड? म्हणजे तिसरी आयडेंटिटी आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली. कोणती मिळाली सांगा पाहू, तुमच्या समोर आहे सांगा, दिसते आहे तुम्हाला? कोणती पाहतो? थर्ड नंबर. सोनाली सोनवणे, व्हिडिओ लवकर अपलोला करत जा. ओके बेटा, सगळे व्हिडिओज तयार आहेत, सगळे व्हिडिओज तयार आहेत, अपलोड आहेत. आपल्या अक्षर दिसत नाही, आकाश कावठेकर. ओके, अक्षर दिसत नाही, ठीक आहे. तर आता मला सांगायचं आहे अक्षर दिसतं का नाही दिसत आहे. ओके, तर तिसरी 1 + tan² θ = sec² θ. दिस इज द थर्ड ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी. इज इट अंडरस्टँड? ओके माय डियर फ्रेंड्स, ओके एकदम सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, अपेक्षा करतो आता तुम्हाला हे दिसेल. ओके, पाहतो बरं मित्रांनो, काय करणार? फर्स्ट स्टेप काय आहे आपली? साइन थीटा कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक, प्रत्येकाजवळ थीटा आहे. तुम्हाला सांगितलं मी, हा बेस नीट लक्षात घ्या. बेस जर लक्षात घेतला तर तुम्हाला ट्रिगनॉमेट्रीचे अर्धे मार्क मिळाले म्हणून समजा. या बेसला जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला अर्धे मार्क मिळाले म्हणून समजा. माझ्या मित्रांना, या ठिकाणी राईट अँगल ट्रँगलची फिगर सर्वप्रथम काढता यायला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तर बघा, हा राईट अँगल ट्रँगलची फिगर मी तुमच्या समोर ड्रॉ करतो आहे. पाहूया किती मित्रांना जमते राईट अँगल ट्रँगलची फिगर, बघूया. क्लियर? काय आहे मित्रांनो हा? ही फिगर राईट अँगल ट्रँगलची आहे. ओके, क्लियर? राईट अँगल ट्रँगल दिसत आहे मित्रांनो. ओके,
तर बघा हा राईट अँगल ट्रायंगल आपल्या समोर आहे. प्लीज क्लियर. या ठिकाणी राईट अँगलची साईन दाखवू, नाव देऊ याला ए बी सी. ओके, राईट अँगलची अपोजिट साईड हायपोटेनियस, हे तर सगळ्यांना माहिती आहे. अक्षर दिसत नाही आकाश कावटेकर, आता अक्षर दिसेल ना बेटा, पक्का दिसेल मला खात्री आहे. हा जर आपण थीटा कन्सिडर केला तर ही थीटाची अपोजिट साईड आहे, अपोजिट साईड ऑफ थीटा. ही थीटाची ऍडजसंट साईड आहे, ऍडजसंट साईड ऑफ थीटा. ओके मीनाक्षी, बहुत बढ़िया बेटा. आकाश, सोनाली सोनवणे, मुकेश पाटील, बहुत बढ़िया. हो सर दिसतंय. तर मग या फिगरचा वापर करून आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे, फर्स्ट इज द रेसिप्रोकल ऑफ लास्ट. लास्ट आहे वन अपॉन कोसेक थीटा. लास्ट इज द रेसिप्रोकल ऑफ फर्स्ट, आणि फर्स्ट आहे वन अपॉन साइन थीटा. पक्का. सेकंड इज द रेसिप्रोकल ऑफ सेकंड लास्ट, म्हणजे कॉस आणि सेक ची मैत्री आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू वन अपॉन सेक थीटा. लक्षात घ्या, कॉस इज द रेसिप्रोकल ऑफ सेक थीटा. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा इज द रेशो ऑफ साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा. कॉट थीटा इज द रेशो ऑफ रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा. ओके, म्हणजे कॉस थीटा न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला येईल. समजलं मित्रांनो, याला असंही लिहू शकतो आपण, ही एक जोडी थोडीशी, ही सेंटरची जी जोडी आहे ना टॅन आणि कॉटची, ही थोडी आगाऊ आहे. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉट थीटा आणि कॉट थीटा इज इक्वल टू वन अपॉन टॅन थीटा. आता या बेसचा आधार घेऊन आपण ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटीज पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. नक्कीच समजतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता साइन थीटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग सांगा मित्रांनो, इथं तुम्ही मला अपोजिट साइड आहे ए बी, ओके, हायपोटेनियस आहे ए सी. फिगर कडे पाहायचं आहे, पक्का. कॉस थीटा म्हणजे ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवाइडेड बाय हायपोटेनियस. ऍडजसंट साइड आहे आपल्याकडे बी सी अपॉन हायपोटेनियस आहे ए सी. टॅन थीटा इज द रेसिप्रोकल ए बी अपॉन बी सी. ओके, कॉट थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा. बी सी वरती जाईल आणि ए बी खाली येईल. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस म्हणजे कसं लिहिणार मित्रांनो, सांगा. कॉसचा आहे ए सी खाली आहे ना, तर तो वरती जाईल आणि बी सी वरती आहे तो आता खाली येईल. कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन. आता हा ए सी दिसतो आहे आपल्याला, दिसला तो डिनॉमिनेटरला आहे, तो येईल न्यूमरेटरला. ओके, आणि न्यूमरेटरचा जो ए बी आहे मित्रांनो, हा दिसला न्यूमरेटरला आहे, तो येईल डिनॉमिनेटरला. अशा पद्धतीनं आपल्याला हा बेस जर नक्की समजला तर मी विश्वास देतो तुम्हाला ट्रिगनॉमेट्रिक आयडेंटिटी समजा तुम्ही विसरून गेलात, तुम्ही विसरून गेलात तरी तुम्हाला त्या तयार करता येतील, त्या पण अवघ्या 2 मिनिटमध्ये, 2 मिनिट्स मध्ये. ओके सोनाली सोनवणे, तर चला मग
पायथागोरसचा थेरम सगळ्यांना माहिती आहे, पायथागोरस थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. सपोज दॅट मी हिला फर्स्ट म्हटलं तर मी हिला बी सी ला सेकंड साइड म्हणेल. सिंपल. हायपोटेनियसचं नाव आहे आपल्याकडे ए सी, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइडचं नाव आहे आपल्याकडे ए बी, ए बी स्क्वेअर प्लस सेकंड साइडचं नाव आहे आपल्याकडे बी सी, बी सी स्क्वेअर. कळलं? व्हेरी नाईस मीनाक्षी, बहुत बढिया बेटा. अशा पद्धतीनं कमेंट्स केली की आम्हाला आनंद होतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना समजत आहे हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला होतो. आता काय करणार मित्रांनो, एक स्टेप लक्षात ठेवा. ए सी आहे ना आपल्याकडे, तर डिवाइड बाय ए सी स्क्वेअर ऑन बोथ साइड टू ईच टर्म. क्लियर? तो चलो यहां पर ए सी गेट कॅन्सल, मीन्स वन इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. बघा इथं ए बी अपॉन ए सी दिसतो आहे आपल्याला, दिसतो आहे का? ती व्हॅल्यू आहे साइन थीटाची. मग मी याला ए बी अपॉन ए सी ला असं लिहू शकतो, स्क्वेअर दोघांचा आहे म्हणून मी इथं दोघांचा स्क्वेअर. बी सी अपॉन ए सी स्क्वेअर यालाही मी असा लिहू शकतो, डिनॉमिनेटरला पण स्क्वेअर आहे, न्यूमरेटरला पण स्क्वेअर आहे म्हणून कॉमन स्क्वेअर दिला. न्यूमरेटरला बी सी आहे, बी सी, ए सी आहे, ए सी. कळलं? आता बघा फॉर्म्युल्यामध्ये ए बी अपॉन ए सी दिसतो आहे आपल्याला काय? साइन, साइन. आणि हा स्क्वेअर, हा स्क्वेअर थीटा. बी सी अपॉन ए सी बघा, बी सी अपॉन ए सी दिसला, त्याची व्हॅल्यू आहे कॉस थीटा, म्हणजे कॉस थीटा. आणि हा स्क्वेअर, इथं पण स्क्वेअर, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. ही पहिली ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी तुम्हाला अशी पण तयार करता येईल. सर माझी बहीण म्हणत्या की तुम्ही खूप छान शिकवत आहे, ती म्हणत्या सहावीचा लाईव्ह लेक्चर घ्या. ओके बेटा, नक्कीच घेणार, पण थोडासा वेळ मिळाला तर नक्कीच घेणार. ओके, थँक्यू. तुझ्या बहिणीला पण माझ्या शुभेच्छा सांग. मला असे मुलं फार आवडतात जे अभ्यासामध्ये मन लावतात, अभ्यासामध्ये जे मन लावतात ते विद्यार्थी जीवनात फार पुढे जातात, हा माझा अनुभव आहे मित्रा. तुझ्या बहिणीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुला सुद्धा बरं. हा आकाश, तुम्हा सगळ्या लाईव्ह चॅटमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं शैक्षणिक आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, प्रगतीचं आणि भरभराटीचं जावो अशा माझ्याकडून तुम्हा सर्व लाईव्ह चॅटमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, आता या आयडेंटिटीचा वापर करून मी तुम्हाला दुसरी ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी सांगणार आहे. तर मग मला सांगा, जर समजा तुम्ही या आयडेंटिटीला विसरून गेलात तर अवघ्या दोन मिनिटात तुम्ही तीन आयडेंटिटीज तयार करणार, पक्का विश्वास देतो. तर याच आयडेंटिटीचा वापर करून कसं लक्षात ठेवायचं? एक आयडेंटिटी तुमची लर्न आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन. ही आयडेंटिटी तुमची लर्न आहे, बस हिचाच वापर करून आता आपण पुढची आयडेंटिटी तयार करणार. काय करायचं मित्रांनो? अरे वा, खूप छान समजला साक्षी पाटील, थँक्यू साक्षी. सोनाली सोनवणे, हनुमंत, हनुमंत धामणगावकर आ गया, एनटीएस एग्जाम झाली, एमएसटी गेला पेपर. ओके बिटवा हनुमंत, तुम्हाला बेस्ट ऑफ लक दिला होता, पेपर छान जाणार याचा मला विश्वास होता. आता एक मिनिट इकडे लक्ष द्या. डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा
on both side to each term. पक्का? बहुत बढ़िया हनुमंत दामनगांवकर. This message is held for review. This message is held for review. हनुमंत दामनगांवकर. ओके ओके बेटा. प्लीज सगळे मित्र सर आंसर शीट पाठवा. हो थांबा हनुमंत दामनगांवकर मस्त पेपर गेला. जाणारच बेटा जाणारच कारण तुम्ही फार अभ्यास करत होते लक्षात घ्या. माझ्या लक्षात येत होतं लाईव्ह चॅटमध्ये जो जो मित्र भाग घेतो त्याच्यावरूनच आम्ही अंदाज करून घेतो की या मित्राला समजत आहे किंवा नाही. म्हणून नुसती गंमत पाहायची नाही तर लाईव्ह चॅटमध्ये भाग घ्यायचा. समजत असेल तर हो म्हणायचं, नाही समजत असेल तर नाही म्हणायचं. नाही म्हटलं तर मग आम्हाला दुसरं सोल्युशन देता येतं. नुसतं होच म्हटलं तर तुमची पण फसवणूक होते आणि माझा शिकवण्याचा पण काही फायदा होत नाही. हनुमंत दामनगांवकर मी बुद्धिमत्ता क्वेश्चन चेक केला तर 50 मार्क पडले. ओके सोनाली सोनवणे माझाही चांगला गेला. यस बिटवा बहुत बढिया. चलो नेक्स्ट बेटा. आता मला एक तुम्हाला ह्या आयडेंटिटी कम्प्लीट करून द्यायची आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम आहे. गेट कॅन्सल. ओके कॅन्सल झाला बेटा म्हणजे 1 + cos / sin आणि हा स्क्वेअर दोघांचा आहे म्हणून असं लिहू शकतो cos / sin. ओके थीटा आहे बरं. या ठिकाणी 1 / sin असं लिहू शकतो आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर देऊ शकतो. माझ्या मित्रांना रिक्वेस्ट आहे 1 + cos / sin बघा इथं हा दिसला cos / sin त्याची व्हॅल्यू आहे cot म्हणजे cot आणि हा स्क्वेअर इथं लिहिला प्लस 1 / sin बघा इथं त्याची व्हॅल्यू आहे cosec इज इक्वल टू cosec स्क्वेअर cosec आणि हा स्क्वेअर थीटा. 1 + cot² θ इज इक्वल टू cosec² θ. इज इट अंडरस्टँड माय डिअर फ्रेंड्स. हॅलो मीनाक्षी पद्मोर सर खरंच पेपर खूप छान मस्त होता. थँक्यू मीनाक्षी. हे कळलं बेटा सेकंड आयडेंटिटी 1 + cot² θ इज इक्वल टू cosec² θ. थँक्यू बेटा. आता मी तुम्हाला शिकवणार आहे नेक्स्ट फॉर्मुला. तुमचा सेकंड आयडेंटिटी तुमची लर्न झाली. आता मी त्या सेकंड आयडेंटिटीला ह्या ठिकाणी लिहून टाकतो. काय लिहिणार? 1 + cot² θ इज इक्वल टू cosec² θ. ओके आकाश कवठेकर बहुत बढ़िया. तो नीचे अभी डिवाइड बाय क्या करेंगे दोस्तों? साइन हो गया. अभी cos² θ. आता cos साइन अपॉन cos बघा इथं दिसला हा साइन अपॉन cos त्याची व्हॅल्यू आहे tan म्हणजे tan² θ प्लस cos² गेट कॅन्सल 1 upon cos दिसला 1 upon cos कुठे गेला? 1 upon cos कोणाची व्हॅल्यू आहे? sec ची म्हणजे sec² θ. फॉर्म्युला लक्षात आला तयार झाला. दॅट इज मी याला असं लिहू शकतो 1 + tan² θ इज इक्वल टू sec² θ. अशा 3 आयडेंटिटीज आपल्याला ह्या ठिकाणी मिळाल्या. इज इट अंडरस्टँड डिअर फ्रेंड्स? बहुत बढिया. सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू माय